नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद कोगरे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे इंग्लिश ग्रामरचं सीरीज. तर आजचा आपला हा पहिला व्हिडिओ, तो म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. आपला हा ग्रामर इंग्लिश ग्रामर मधला सीरीज मधला पहिला व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे. त्या टॉपिकचं नाव आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. आता टेन्स मध्ये असते काय? टेन्स हे आपल्यासाठी दिशा घडवण्यासाठी, काळ घडवण्यासाठी असते. बघा, एक म्हणजे प्रेझेंट, दुसरा म्हणजे पास्ट आणि तिसरा म्हणजे फ्युचर. ही किती टेन्स आहेत आपल्याजवळ? तीन. आणि तिन्हीचे वेगवेगळे किती पडतात? पार्ट पडतात. तो म्हणजे चार चार पार्ट पडतात. त्या चार पार्टमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्समधला हा एक प्रेझेंट टेन्समधला पहिला पार्ट झालेला आहे. बघा, पहिल्या पार्टची ओळख काय आहे? ओळख तो, ते, ता. तुम्हाला वाटत असेल की आ का आहे, तो, ते, ता. जेव्हा एखादा मुलगा बोलतो तेव्हा आपण मराठीमध्ये बोलत असताना एखादा मुलगा जर बोलत असेल तर शेवटला काय आला पाहिजे? तो आलं पाहिजे. आणि जर मुलगी बोलत असेल तर काय आलं पाहिजे? ते आलं पाहिजे. आणि अनेक लोक बोलत असतील तर काय आलं पाहिजे? तात आलं पाहिजे. बघा, मी बोलत आहे तो. तो दररोज शाळेत तो कोणतं झाला? एक एखाद्या व्यक्तीचं नाव झालं तो. ते काय झालेलं आहे? एखाद्या एखाद्या कोणासाठी आलेले आहे? गर्ल्ससाठी आलेले आहे, म्हणजे एखाद्या मुलगीसाठी आलेले आहे. आता ते कसं आलेलं आहे बघा. आता मुलासाठी तो वापरतो, मुलीसाठी ते वापरतो. मुलगीसाठी तर आपण तो वापरू शकत नाही, वापरतो का? नाही. मुलीसाठी काय वापरणार आपण? ते, म्हणजे जाते. काय येणार? ती दररोज शाळेत जाते. अनेक लोकांसाठी काय येणार? तात. ते लोक दररोज शाळेत जातात, ते लोक दररोज कामाला जातात, असे त्यासाठी काय येतात? तात येतात. आता आपण एक सेंटेन्स घेऊया, त्या सेंटेन्स नुसार आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. बघा, त्या अगोदर सेंटेन्स घेण्याच्या अगोदर तुम्हाला माहित पाहिजे की सब्जेक्ट किती आहे, आणि सब्जेक्टच्या अगोदर आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे. बट मी तुम्हाला सांगतो की टेन्स काय आहे, हे सेंटेन्स नुसार सांगतो. बघा, तो दररोज शाळेत जातो. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, तो दररोज शाळेत जातो म्हणजे हा तो म्हणजे तो मुलगा असेल, आणि मुलासाठी काय आलेला आहे शेवटला? तो आलेला आहे. म्हणजे हा कोणता टेन्स झाला? सिंपल प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट टेन्स झाला. आता मुलीसाठी बघा, ती दररोज अभ्यास करते. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, ती म्हणजे मुलगी. मुलीसाठी शेवटला काय आलेला आहे? ते आलेला आहे. म्हणजे हा कोणता टेन्स झालेला आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. अनेक लोकांसाठी काय? ते दररोज कामाला जातात. तात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ते लोक दररोज कामाला जातात, ते म्हणजेच लोक. ते लोक दररोज कामाला जातात. तात आलेला आहे म्हणजे कोणता टेन्स झाला आहे? कोणता टेन्स झालेला आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स झालेला आहे. त्या अगोदर आपण जाणून घेऊया की सब्जेक्ट किती आहे. सब्जेक्ट आपल्याला दिलेले आहेत आर. किती दिलेले आहेत? आर. आय, वी, यू, ही, शी, इट, अँड. त्यानंतर येणार ते. जर याच्या अगोदर ते वापरलं तरी चालेल. आठ दिलेले आहेत. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ. हे किती झालेले आहेत? एट सब्जेक्ट झालेले आहेत. आय म्हणजेच मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, त्यानंतर ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, एट म्हणजे ते. निर्जीवासाठी वापरतात. दे म्हणजे ते, त्या, ती. नेम म्हणजे नाव. ते, त्या, ती. बघा, आय, वी, यू, ही, शी, इट, दे, नेम. हे काय झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो? सब्जेक्ट झालेले आहेत. नेम म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव असू शकते, एखाद्या गावाचं असू शकते, एखाद्या प्राण्याचं असू शकते, कशाचंही. जो नाव शिकलं त्यासाठी असतं. आता बघा, आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये दोन हेल्पिंग वर्ब यूज होतात. किती? दोन. पहिला म्हणजे डू, दुसरा म्हणजे डज.
आता डू, डू साठी आपण सब्जेक्ट डिवाइड केलेले आहेत, आय डू, वी डू, यू डू, दे डू आणि प्लुरल. त्यानंतर डज साठी शी, शी डज, हे डज, इट डज, सिंगुलर किंवा नेम. त्यानंतर शी, ही, शी, इट, ही, शी, इट, दे, दे कशामध्ये जाणार, याच्यामध्ये जाणार, इथे कसं, ही डज, शी डज, इट डज, नेम डज, अजून कोणतं येणार, कोणतंही. बघा कसे केलेले आहे, आय डू, वी डू, यू डू आणि दे डू. इथे तर मी प्लुरल जरी वापर सिंग्युलर वापरू शकतो. हे डू आणि डज काय आहे, हे डू आणि डज आहेत हेल्प टू मोर, काय सहाय्यकारी क्रियापद आहे. डू आणि डज कशामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, आपल्याजवळ आठ सब्जेक्ट आहेत, त्या आठ सब्जेक्टला वेगवेगळ्या प्रकारे डिवाइड केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो तो कसं वाचायचं याला बघा आणि कसं पाठ करायचं. आय डू, वी डू, यू डू, दे डू, प्लुरल डू, त्यानंतर ही डज, शी डज, इट डज, नेम डज, सिंगुलर डज. आता हे आठ सब्जेक्टला आपण डिवाइड केलेलं, आता आपण आता आपल्याला काय करायचं, सेंटेन्स नुसार आपल्याला याचा वापर कुठे होतो ते आपल्याला जाणून घ्यायचं. विद्यार्थी मित्रांनो बघा, तो दररोज शाळेत जातो, ती दररोज अभ्यास करते, ते दररोज कामाला जातात, या सेंटेन्सला आपण इंग्रजीमध्ये करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याजवळ काही सेंटेन्स आलेले आहेत. तो दररोज अभ्यास करतो, ती दररोज एक आंबा खाते, त्याबद्दल जाणून घेऊयात की आपण सिंपल प्रेझेंट टेन्स केव्हा यूज करतो. बघा, दररोज घडणाऱ्या गोष्टी म्हणजे डेली रुटीन्स, त्यानंतर वारंवार घडणाऱ्या गोष्टी, त्यानंतर जागतिक सत्य म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ, रिपीटेड थिंग्स, बघा सिंपल प्रेझेंट टेन्स आपण यूज केव्हा करतो म्हणजे साधा वर्तमान काळ केव्हा यूज करतो, दररोज घडणाऱ्या गोष्टी म्हणजे आपण जे हॅबिट असते, त्यानंतर वारंवार घडणाऱ्या गोष्टी हॅबिटला पण त्या सॉरी हॅबिट पण यामध्येच येणार, त्यानंतर जागतिक सत्य म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ, युनिव्हर्सल ट्रूथ, रिपीटेड थिंग्स, डेली रुटीन्स, या हे तीन टॉपिक आपल्याला कशामध्ये यूज होणार, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आता मी घेतलेलं आहे की तो दररोज अभ्यास करतो, त्यानंतर ती दररोज एक आंबा खाते, अजूनही घेतो बघा, ते डू, दररोज गाणे गातो, तीन सेंटेन्स घेतलेले आहे, तो, ती आणि ता. बघा, तो दररोज अभ्यास करतो, फॉर्म्युला लक्षात आणूया, फॉर्म्युला एक वेळेस पाठ करून घ्या. सब्जेक्ट प्लस वी वन प्लस यस इयस आई यस, त्यानंतर ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस वी वन प्लस यस इयस आई एस प्लस ऑब्जेक्ट, हा काय झालेला आहे, स्ट्रक्चर झालेला आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा. आता यस इयस आई एस कोणत्या सब्जेक्टला लागेल, कोणत्या सब्जेक्टला लागेल, ही, शी, इट आणि नेम, कोणत्या कोणत्या, ही, शी, इट अँड नेम, ही, शी, इट अँड नेम साठी काय लागणार, यस इयस आई एस, यस इयस आई एस. जेव्हा सेंटेन्स मध्ये ही, शी, इट अँड नेम येईल तेव्हा आपल्याला काय वापरायचं आहे, यस इयस आई एस, कशाला वापरायचं आहे, क्रियापदाला म्हणजे वर्बला वापरायचं आहे. आता पहिला सेंटेन्स दिलेला आहे आपल्याजवळ, तो दररोज अभ्यास करतो, वर्बला लक्ष द्या ना, सब्जेक्ट घ्या, त्यानंतर वर्ब घ्या, यस इयस आई एस, त्यानंतर ऑब्जेक्ट, ठीक आहे, ओके करूया. तो आलेला आहे म्हणजे तो साठी काय म्हणतो, तोला ही वापरतो, व्ही वन कशाची क्रिया चालू आहे, ती तो दररोज अभ्यास करतो, कशाची, स्टडी, ओके स्टडीज, ही स्टडीज किती तास करतो, नाही तो दररोज आहे फक्त ही स्टडीज, दररोज दररोजला काय म्हणतो, डेली किंवा एव्हरीडे, डे सोड करायचं, ही स्टडीज डेली किंवा एव्हरीडे कोणतंही वापरू शकता. त्यानंतर
ती दररोज एक आंबा खाते, ती दररोज एक आंबा खाते, ती साठी काय वापरतो आपण शी, ती म्हणजे शी। त्यानंतर वी वन काय आहे, ती दररोज एक आंबा खाते, खाण्याची क्रिया चालू आहे म्हणजे आपल्याला काय येणार इथं ईट। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ही शी इट नेम आलेला आहे सब्जेक्ट, तर आपल्याला काय लागेल, यस यस आई एस यामध्ये काय लागेल, यस लागेल। शी इट काय खातो, एक आंबा, एक म्हणजे अ मँगो, केव्हा खाते, दररोज खाते। शी इट्स अ मँगो डेली किंवा एव्हरीडे, कोणतंही वापरू शकता। त्यानंतर शेवटचा सेंटेंस दिलेला आहे तुमच्यासाठी, ते लोक दररोज गाणे गातात, काय दिलेलं आहे, ते लोक दररोज गाणे गातात। आता ते साठी काय वापरतो आपण बघा, दे के त्याचे म्हणजे दे, इटला इथे इट वापरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो, का वापरायचं नाही, इट हा पक्ष्यांसाठी आणि लहान लेकरांसाठी वापरू शकतो किंवा निर्जीव वस्तूसाठी आपण इट वापरतो। इथे ते लोक आलेले आहेत म्हणजे सजीव असतील, दे आर येणार का आर नाही, कारण आपल्याला इथे हेडफोनचा यूज करायचं नाही। देच्या नंतर काय लागेल विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, लोक दररोज गाणे गातात, ते लोक दररोज गाणे गातात। वी वन आणायचं आहे आपल्याला, वी वन काय म्हणते, सिंग अ सॉन्ग, ओके दे सिंग अ सॉन्ग। त्यानंतर काय, ते लोक दररोज डेली सिंग म्हणजे गाणे, अ सॉन्ग म्हणजे एक गाणं किंवा सॉन्ग, सिंग अ सॉन्ग म्हणजे गाणे गातात हा त्याचा अर्थ होतो। दे सिंग अ सॉन्ग डेली, आता वी वन सब्जेक्ट आलेले आहे ही बघा, तो दररोज अभ्यास करतो, सब्जेक्ट आपल्याजवळ आठ आहेत, आठ सब्जेक्टला आपण वेगवेगळ्या प्रकारे डिवाइड केलेलो डू आणि डज मध्ये। आता ही स्टडीज, इथं स्टडीज स्पेलिंग काय येते, एस टी यू डी वाय, आता वायच्या जागी काय केलेलं आहे, इथं आय ई एस वापरलेलं आहे। ही स्टडीज डेली एव्हरीडे, आय एस कुठून आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, ही शी इट नेम जेव्हा सब्जेक्ट जेव्हा सेंटेन्स मध्ये येईल तेव्हा आपल्याला काय वापरायचं आहे, यस यस आय एस वापरायचं आहे, ओके। ती दररोज एक आंबा खाते, शी इट्स अ मँगो डेली। त्यानंतर तिसरा सेंटेन्स होता, ते लोक दररोज गाणी गातात, दे सिंग अ सॉन्ग डेली। आता याला करूया बघा, हा सब्जेक्ट आहे, दे म्हणजे सब्जेक्ट आहे, त्यानंतर वी म्हण काय आलेला आहे, ऑब्जेक्ट डेली। हा झाला आपल्याला सिंपल प्रेझेंटेन्सचा फॉर्म्युला, सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट, यस यस आय एस केव्हा लागते, जेव्हा सब्जेक्ट जेव्हा सेंटेन्स मध्ये ही शी इट नेम येईल तेव्हा आपल्याला यस यस आय एस चा वापर करायचा आहे। आता हा झाला आपला पार्ट वन, पार्ट वन मध्ये आपण काय काय शिकलो, फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्स शिकलेलो। पार्ट टू मध्ये आपल्याला शिकायचं आहे पॉझिटिव्ह क्वेश्चन, निगेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह क्वेश्चन। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। धन्यवाद।